राजू शेट्टींनी जरंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्याला समर्थन देण्याचं काम केलंय. ओबीसी समाज त्यांच्या समर्थन करू शकत नाही, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी वारंवार आंदोलन करत आलेले नेते आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला नक्कीच आदर आहे. परंतु त्यांनी जरांगीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि जरांगीला समर्थन करण्याचं काम केलं, त्यामुळं नक्कीच ओबीसी समाज त्यांचं समर्थन करू शकत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची भावना व्यक्त करणं तो अधिकार आहे, त्यांनी मांडली पाहिजे. आणि राजू शेट्टी साहेबांविषयी आम्हाला आदरच आहे आणि त्यांनी आमच्या अगोदर उभा राहण्याच्या अगोदर आमच्या घनसावंगी मतदारसंघात साखर कारखाने आहेत ज्याला ऊसाला भाव पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही, शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, त्यासाठी इथे येऊन त्यांनी अगोदर आंदोलन केलं पाहिजे आणि ऊसाला भाव चांगला मिळून दिला पाहिजे. त्यानंतर इथं उभा राहण्याची भाषा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. आणि ठीक आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ते राहतील नाही राहतील त्याचा विषय नाही. आता आमच्या भावना, आम्ही आमच्या ओबीसींच्या अनेक नेत्यांना इथं घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून उभा राहण्याची विनंती केली. पाठीमागं मी अनेक वेळा आदरणीय भुजबळ साहेबांना ह्या विषयावर बोललो की आमचे नेते आदरणीय समीर भाऊ भुजबळ साहेब यांना घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून उभा करावं, परंतु भुजबळ साहेबांनी काही असं आम्हाला सांगितलं नाही की आपण उभा करू म्हणून. आणि आदरणीय पंकजाताई यांना सुद्धा मी म्हटलं की आता प्रीतमताई मुंडे ह्या खासदार नाहीत, त्यांना आमच्या मतदारसंघातून उभा केलं तर नक्कीच आम्ही त्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करू आणि जीवाचं रान करून त्यांना निवडून आणण्याचं आम्ही काम करू. ही कसं असतं, कार्यकर्त्यांची मागणी असते. पाठीमागं महादेवराव जानकर इथं घनसावंगी विधानसभा मतदारसंघात उभा राहिले, आम्ही पक्ष बाजूला ठेवून महादेवराव जानकर साहेबांचं काम केलं. परंतु का असतं, बाहेरील आयात उमेदवारांनी इथं येऊन काम केलं पाहिजे, नंतर सुद्धा आपला विजय होईल पराजय होईल नंतर एकमेकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, पुन्हा आपण निवडणूक लढली पाहिजे असं माझं मत आहे.